त्याच्या माईचा आराम करू मार का त्याचा तुझ्या आईचा काळा मंगळ मी तुझ्या बाप्या पोरगा आजारी पडलं पण 30 रुपये दवाखान्यात आजारी पडले मग कशामुळे 5 वाजता सहा सुटली पोरग घरी आलं नाश्ता पाणी केला आणि नाश्ता पाणी केला अर्धा सोळा वाटेव बसलं हे 7 वाजता येणे बाबड तुम्ही निघलाय आणि माझ्या पोरला म्हणतो भोकाडी भोकाडी तू एक सुद्धा जण मग तिला आला नाही वाट बघत होतो मी तुमच्या घरी कोण मारणार नाही ना झालं काय बाबा म्हातारा गेलं काय म्हातारा गेलं काका गेला रडलंय धार्मिक लय माणूस की बात दर महिन्याला पंढरपूरची वारी करायची वारी करायचं तर बिकेश्वरची पायी वारी करायची पायी करायचं वारी करून म्हाताऱ्याचं गुडघं दुखायला लागलं म्हातारे थकलं आपल्या गावाने विचार केला त्याला आपल्या गावाचा एकुलता एक मालकरी एकुलता एक वारी बंद होऊ नये म्हणून वर्गणी केली गावाने आणि 1,70,000 घोडं घेऊन दिलं माझ्या बापाला घोडं घेऊन दिलं काही सांगायचं पण घोड्याचं याच्या म्हाताऱ्याचं प्रेम लय प्रेम तालुक्याच्या गावाला निघालं तू घोडं मागे तुरुतुरु चालायचं गावात निघालं तू घोडं मागे तुरुतुरु चालायचं मात्र जर रानात फिरभटका माराय निघालं तू घोडं मागे तुरुतुरु चालायचं मात्र जर बांधव बसून राहिलं तू घोडं पायथ्याला बसून राहायचं कोंदेकर माझ्या सख्या डोळ्याने पाहिलं याच्या बापाला 24 तास घोडा लागत होता माझ्या बापाला बसाय घोडा लागत होता माझ्या बापाला घोडा लागत होता अरे म्हाताऱ्याचं वजन गावात तालुक्यात जिल्ह्यात आसपासच्या खेड्या पाड्यात म्हाताऱ्याचं म्हातारा जर असं वाट्यावर बसलं आणि शेजारने बिडी वडत माणूस निघाला तर बिडी फेकून द्यायचा का बरं मागायची सव ना माझा बाप भिकारी होतो वगैरे म्हातारी नेलं पण तुमच्या म्हाताऱ्या जाऊन नाही निघा तुझ्या चौघांचे बाप पडत आले म्हणून म्हणजे विनायक बाळा मरू नको घाबरू नको तुझा एक बाप नेला असं तर मरू दे आम्ही चौघ जण तुझ्या बापासारख्या माणूस कसं करा आमचं गाव आधार दिला त्याच्या 1 महिन्यानंतर म्हातारी बी गेली तुझ्या आईचं नवरा काय अर्जून होता काय म्हातारी गेली म्हातारी लय चांगली रात्री अपरात्रीचा कुठला जरी गावातला माणूस आला तर कधी नाही म्हणत नव्हती माझ्या गाव जाणी होती का लढाई लागलो वाढाय लागलो पण तुमच्या आईला जमून निघला तुमच्या चौघांच्या आया पळत आल्या मला विनय बाळा रोड नको घाबरू नको तुझी एक आई मिळली असं तर मोर दे आम्ही चौघी तुझ्या आईसारख्या माणूस कधी करा आमचं आधार